सोलापुरात हिंदू मुस्लिम एकानी मानवतेचं दर्शन घडणारी घटना आज घडली आहे. नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या प्रभागात एका 85 वर्षीय कुलकर्णी नामक वृद्ध आजीबाईंचं निधन झालं. लॉकडाऊनमुळे जवळचे कोणीच नातेवाईक अंत्यविधीसाठी येऊ शकत नव्हते. ही बाब नगरसेवक बाबा मिस्त्री यांना कळाली. त्यांनी सकाळी लवकरच पोचून या कुटुंबाला दिलासा दिला. या भागातील मुस्लिम आणि हिंदू कार्यकर्त्यांना एकत्रित करून या आजीबाईंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केलेत. बाबा मिस्त्री फक्त नगरसेवक नसून ते रुग्णसेवक आहेत. आता ते कोविड सेवकही झाल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. मी 2:03 ते आमची कुलकर्णी म्हणून आमच्या भागात राहतात नैजिंग निघीमध्ये. त्यांनी रात्री 3 येऊन मला सांगितलं तुमची सासू झोपल्या ठिकाणी त्यांची मय झालेली आहे आणि वय पण 80 वर आहे, काय करावं. ठीक आहे, मी उद्या सकाळी येतो म्हणलं. मग गेल्यानंतर बघितलं त्यांच्या घरात फक्त 3 लोक होते. 3 लोक आणि त्यांचा भाऊ एक होता अतुल असते, मग त्यांना बोलून घेतले त्यांनी, बाकी लोकच नव्हते त्यांच्याकडे. मी म्हणलं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, आम्ही सर्व मिळून करतो म्हणून आम्ही तयारी केलं. सकाळी तयारी केलं, महानगरपालिकेची गाडी मागवलं, आम्ही ती मय्यत घेऊन गेलो. मय्यत त्यांची पूर्ण घेऊन जाऊन साखरकरांच्या बाजूला मशानभूमी आहे, त्या ठिकाणी त्यांची अंत्यविधी ज्या रीतीप्रमाणे आहे त्या रीतीप्रमाणे आम्ही अंत्यविधी केलेला आहे. याचं कारण एकच आहे की आमच्या भागामध्ये कुठलाही भेदभाव नाही आहे. या भागामध्ये लोक आता मैत्रीला यायला फार मोठ्या प्रमाणे घाबरतात. ही सुद्धा लोकांमध्ये एक चांगली भावना निर्माण व्हावा. कोणी असू द्या, ह्या पुण्याचं काम आहे. मयत करणे व मयत मध्ये जाणे हा पुण्याचं काम आहे. त्या कुठलाही धर्माचा असू द्या, त्यात का वाद नाही, परंतु तो शेवटी माणूस आहे. एका माणसाच्या मयतीला जाण्यास लोक एवढं घाबरतात अशी वाईट वाटतं मला. आता आम्ही करोनाच्या बोड्या एवढे मयत करतो, 95-96 पर्यंत आता करोनाच्या बोड्या मयत केलं आम्ही. आम्हाला कसलीही भीती वाटत नाही. प्रत्येक धर्माच्या मयतीमध्ये करोनाच्या बोड्या आम्ही घेऊन जातो. आम्हाला ती सुद्धा आम्ही नवीन पद्धत चालू केली करोनाच्या अगोदर, जरा चुकीच्या पद्धतीनं आता आम्ही धार्मिक पद्धतीने करायला. हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, ख्रिश्चन असू द्या, कुठल्या असू द्या, त्यांच्या त्यांच्या विधीप्रमाणे त्यांच्या धार्मिकप्रमाणे आता मी करण्याला सुरुवात केलेली आहे. यासाठी आम्ही नई जिंदगीमध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून, एक राष्ट्रीय एकात्मता म्हणून, सर्वधर्म समभाव म्हणून या उद्देशाने आम्ही नियमित काम करतो. अजून लोकांमध्ये मला माहित आहे की बाबा मिस्त्री एक सामाजिक कार्यकर्ता आहे, समाजसेवक आहे. आम्ही सर्व इथले कार्यकर्ते मिळून हा कामाला अंजाम